एक वर्षापर्यंत आपण बाळाला काय आहार द्यावा याविषयीच्या व्हिडिओ सिरीजमधील आजचा दुसरा व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10 ते 12 महिन्याच्या बाळाला आपण काय आहार देऊ शकतो याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर अभिजित किशोर पवार, साई श्रद्धा हॉस्पिटल, लासू स्टेशन. तर ज्यावेळेस बाळ 10 ते 12 महिन्याचं होतं त्यावेळेस त्याला दात यायला लागलेले असतात, तो रांगणं चालू करतो, तो थोडं रांगत चालायला लागतो. तर अशा वेळेस आपण बाळाला सोबत घेऊन किंवा आपल्या जवळ घेऊन बसून त्याला थोडं आहार दिला पाहिजे. नाहीतर बाळ इकडं पळत आहे, आपण त्याच्या मागं पळतो आहे त्याला आहार देतो आहे, तिकडं पळतो आहे आपण त्याच्या मागं पळतो आहे आहार देतो आहे, हे टाळायचं आहे. त्याला व्यवस्थित एका ठिकाणी बसवायचं, त्याला थोडं आहार द्यायचा. भलेही तो थोडं रिजेक्ट करेल, मला नाही खायचं म्हणेल, पण त्याला तुम्ही प्रयत्न करा की त्याला एका ठिकाणी बसूनच व्यवस्थित आहार देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे त्याच्या ते व्यवस्थित अंगी लागेल आणि त्याला व्यवस्थित पचनसुद्धा होईल. तर आपण जनरली बघितलं की बाळ ज्यावेळेस 6 ते 7 महिन्याचं होतं त्यावेळेस त्याला आपण प्युरी चालू करू. त्याच्यानंतर बाळ ज्यावेळेस 8 ते 10 महिन्याचं असतं त्यावेळेस आपण थोडं मॅश करून त्याला फूड प्रोडक्ट देत असतो. पण आता हे 10 ते 12 महिन्याचं झालं बाळ, त्यावेळेस आपण त्याला सेमी सॉलिड वस्तू द्यायला सुरुवात करतो. त्याच्यामध्ये मग आपण भाजी पोळी थोडं थालीपीठ त्याला द्यायला चालू करायचं आहे. काही बाळ असतात की ते थोडं लेट खाणं चालू करत असतात, तर त्यावेळेस त्या बाळाची प्रकृती बघून तुम्ही ते ठरवू शकता. पण जनरली 10 ते 12 महिन्याचं झालं बाळ त्यावेळेस आपण त्याला सेमी सॉलिड द्यायला चालू करतो. बाळाची ब्रेस्ट फीड आपल्याला 2 वर्षापर्यंत द्यायचंच आहे, त्याला ब्रेस्ट फीड, स्तनपान. पण त्याचसोबत आपल्याला एक शेड्यूल बनवून त्याला द्यायचं आहे. तर त्या शेड्यूलनुसार आपल्याला सकाळी त्याला ब्रेस्ट फीड द्यायची. ब्रेस्ट फीड दिल्यानंतर त्याला नाश्त्यामध्ये नाचणीसत्व ओट्स असेल ते द्यायचे आहे. खजूर भिजवून एखादी खीरमध्ये टाकूनसुद्धा आपण देऊ शकतो, जेणेकरून त्याला जास्त ॲडिशनल मिनरल्स व्हिटॅमिन्स मिळतील. थालीपीठ्स असतील, गव्हाचं थालीपीठ, बीटचा पराठा, मऊ थालीपीठ आपण बाळाला देऊ शकतो. त्याच्यामध्ये बीटचा पराठा, गव्हाचा थालीपीठ, त्याच्यानंतर आलू पराठा, ऑमलेट, विविध प्रकारचे आपण थोडा तुकडा देऊन त्याला थालीपीठाचा थोडा तुकडा देऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्याला त्याला दूध पाजायचं आहे. दूध पाजल्यानंतर दुपारच्या वेळी त्याला केळी, सफरचंद, पपई, ॲव्हॅकॅडो आणि जे काही सीझनल फळं आहेत त्याचे बारीक बारीक तुकडे आपल्याला त्याला चावायला द्यायचे आहे. त्याला थोडे दात आलेले असतात त्याच्यामुळे ते चावण्याची प्रक्रिया चालू झालेली असते, त्याच्यामुळे आपण ते देऊ शकतो. आणि रात्री काय करायचं आहे, तर रात्री त्याला खिचडी देऊ शकतो आपण, लाईट डाळीची खिचडी वगैरे जी पाजायला हलकी असेल, मुगडाळ खिचडी वगैरे ते देऊ शकतो. दूध पाजायचं आहे रात्री, दूध पाजल्यानंतर त्याला लाईट खिचडी देऊ शकता. वरणपोळी, भाजी पोळी थोड्या प्रमाणात तो जेवढा खाईल तेवढं आपण देऊ शकता. नॉनव्हेज आपण त्याला सूप देऊ शकतो. आणि थोडं जे काही बोनलेस पार्ट्स आहे ते त्याला देऊ शकतो आपण, द्यायला काहीही हरकत नाही. तर हा आहार आपण एक 10 ते 12 महिन्याचं झाल्यानंतर बाळाला आपण दिला पाहिजे, जेणेकरून त्याच्या हाडांची वाढ मजबूती व्यवस्थित होईल. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा. आणि डॉक्टर अभिज क्लिनिक ह्या यूट्यूब चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका.